तिवसा पंचायत समितीची निवडणूक येत्या आठ डिसेंबर रोजी होत असून दिनांक तीस नोव्हेंबर रोजी तीन वाजेपर्यंत नामांकन अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत होती यावेळी एकूण बारा जणांनी माघार घेतली असून आता एकूण अठ्ठावीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहे दिनांक एक डिसेंबरपासून प्रचाराला सुरुवात झाली एकूण सहा गणांसाठी ही सार्वत्रिक निवडणूक होत आहे या निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना व भाजप हे चारही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात आहे पन्नास टक्के आरक्षणानुसार सहापैकी तीन जागा महिलांसाठी राखीव आहे तळेगाव ठाकूर सर्कल हे सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असून येथे भाजपकडून उषा उमप काँग्रेसकडून कल्पना दिवे शिवसेनेकडून अपर्णा पारधी राष्ट्रवादीकडून निर्मला लांजेवार भारिपकडून अर्चना सोनोने अशा पाच महिला उमेदवार रिंगणात आहे वरखेड सर्कल नामाप्र स्त्रीसाठी राखीव असून येथे भाजपकडून विद्या ढगे काँग्रेसकडून रोशनी पुनसे राष्ट्रवादीकडून माधुरी पोलाड शिवसेनेकडून संगीता बांबल अशा चार महिला उमेदवार रिंगणात आहे मोजरी अनुसूचित जमातीसाठी राखीव असून येथे भाजपकडून मुकेश कठाडे काँग्रेसकडून शरद वानकडे अपक्ष नंदू आवारे शिवसेना लढायुतीचे सूरज गायकवाड असे एकूण चार उमेदवार रिंगणात आहे वर्रा सर्कल नामाप्रसाठी राखीव असून येथे रिपाईकडून गजानन कारमोरे शिवसेना लढा युतीचे राजेंद्र कुबडे काँग्रेसकडून निलेश कुडे अपक्ष सतीश तालन भाजपकडून अक्षय नाल्ले भारिपकडून गिरीधर राठोड मनसेकडून तुषार वाडोणकर असे सात उमेदवार रिंगणात आहे कुर्रा सर्कल सर्वसाधारणसाठी राखीव असून येथे भाजपकडून श्याम इकार भारिपकडून विजय भैसे काँग्रेसकडून सत्तार मुल्ला व प्रहारकडून संजय वसुले असे एकूण चार उमेदवार रिंगणात आहे मार्डा सर्कल सर्वसाधारण स्त्रीसाठी राखीव असून येथे भाजपकडून स्वाती आमले भारीपकडून सुवर्णा काळे शिवसेनेकडून प्रणाली वडसकर व काँग्रेसकडून शिल्पा आंडे अशा एकूण चार महिला उमेदवार रिंगणात आहे अशा प्रकारे अंतिम उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर चिन्ह वाटप होताच प्रचाराला सुरुवात झाली निवडणुकीचे कामकाज निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री नरेंद्र फुलझेले तहसीलदार वैभव फरतारे व नायब तहसीलदार दत्ता हे पाहत आहे रुपेश राऊत विदर्भ न्यूज तिवसा